जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नवापूर तालुक्यातील फुवा येथे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळालेली असताना शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याविरोधात नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत नवापूर पोलिसात गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील फुवा येथील शेतसथे नंबर 95/1 या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळालेली असताना सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी नवापूर तालुका कृषी कार्यालयातील मंडळ अधिकारी सागर अहिरे यांनी संबंधित लाभार्थ्याकडून त्याच्या वैयक्तिक लाभासाठी 25,000 रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20,000 रुपयाची मागणी मंजूर केल्याने नवापूर पोलीस ठाण्यात आरोपी मंडळ अधिकारी विरोधात प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील फुवा येथील लाभार्थ्याला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे पाण्याची मंजुरी शासनाकडून मिळाली होती। सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कमही मिळवून देण्यासाठी नवापूर तालुका कृषी कार्यालयातील मंडळ अधिकारी सागर अहिरे यांनी आपल्या वैयक्तिक लाभासाठी सदर लाभार्थ्याकडून 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली तर तडजोडीअंती 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याने या संदर्भात सदर लाभार्थ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल करत सदर तक्रारीची दखल घेऊन नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, पोलीस नाईक देशम गावित, पोलीस नाईक हेमंतकुमार महफले, सुभाष पावरा यांनी सदर लाचखोर मंडळ अधिकाऱ्यास अटक केले असून नवापूर पोलीस ठाण्यात सदर मंडळ अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्प पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक माधव रोड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाचे पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार वाचक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे। यावेळी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांच्याकडे कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याशी संपर्क साधावा। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।